नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपला जो काही सातवा धडा आहे की हुंडी, आपण विनिमय विपत्र या चॅप्टरवर आपण अगोदर एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये आपण अर्थ व्याख्या हे बघितलं की विनिमय विपत्र म्हणजे काय. तर उधारीचा व्यवहार करत असताना त्यामध्ये एक विश्वासपात्र म्हणून वापरली जाणारी वस्तू त्यालाच विनिमय विपत्र आपण म्हणत असतो. की जो की हा जो काही उधारीचा व्यवहार झालेला आहे याचा भविष्यामध्ये पुरावा म्हणून वापरण्यात येणारी ती एक विनिमय विपत्र हे एक वस्तू असते. तर विनिमय विपत्राच्या नमुन्यातील घटक, तर आता विनिमय विपत्र म्हणजे काय हे तुम्हाला कळलेलं असेलच की विनिमय विपत्र उधारीचा व्यवहार करत असताना विक्रेता काय करत असतो, आपल्या ग्राहकाला एक विनिमय विपत्र देत असतो आणि त्याला स्वीकृती देत असतो. त्यावर नमूद केलेलं असतं की या तारखेला जी काही निश्चित रक्कम आहे ती रक्कम ग्राहक विक्रेत्याला परत करेल, असं त्यामध्ये नमूद केलेलं असतं. तर मग विनिमय विपत्र डायरेक्ट आपण कसं करू शकतो, चेकसारखं असतं का कसं असतं, तर ते आज आपण बघणार आहोत की ते कशा प्रकारचं असतं. तर त्यामध्ये कोणकोणते घटक असतात ते जाणून घेऊया आपण सर्वप्रथम. तर प्रथम असतं दिनांक, डेट. विपत्राच्या वरच्या उजव्या बाजूला आदेशकाच्या पत्त्याखाली विपत्राची दिनांक लिहिणे आवश्यक असते. परिपक्व दिनांक काढण्यासाठी विपत्रावर दिनांक लिहिणे आवश्यक आहे. तर दिनांक ही एक महत्त्वाचा भाग आहे जेणेकरून की समजेल की केव्हा उधारीचा व्यवहार झालेला आहे की आणि नंतर किती महिन्यांनी किती दिवसांनी आपल्याला पैसे परत करायचे त्यासाठी दिनांक असते. नंतर आहे मुदत. दिवस किंवा महिन्यांमध्ये विपत्राची मुदत दर्शवणे आवश्यक असते. दिवस किंवा महिने, तर 3 महिने, 4 महिने अशी एक मुदत असते किंवा 160 दिवस, 150 दिवस असं आपण टाकू शकतो. नंतर आहे राशी. आता राशी म्हणजे काय, तर विपत्रामध्ये आपण आता उधारीचा व्यवहार केला तर उधारीचा व्यवहार करत असताना किती रुपयाची आपण विक्री केली, तर जेवढी उधारीची विक्री केलेली आहे तर ती विक्री राशी, उधार विक्री राशी, ती उधार विक्रीची राशी तिकिटाच्या खाली लिहिणे आपण आवश्यक असते. खालील तुम्ही आता हे वाचून घेऊ शकता आणि कोणकोणते पद असतात ते तुम्ही जाणून घ्या. आता नंतर आता तुम्ही इथे बघू शकता की विनिमय विपत्राचा नमुना. आता विनिमय विपत्राचा नमुना, आपण आता विनिमय विपत्रातील घटक बघितले काय काय असतं, तर आपल्याला अशा प्रकारे विनिमय विपत्र तयार करावं लागणार आहे. समजा आपण जर का आता भविष्यात एखादा व्यवसाय किंवा काहीतरी व्यापार करत असलो, तर आपण जर का उधारीचा व्यवहार केला तर उधारीचा व्यवहार करत असताना आपल्याला भविष्यामध्ये विनिमय विपत्राची गरज ही भासत असते. तर विनिमय विपत्राचा नमुना कसा तयार करणार आहोत, तर इकडच्या साईडला आदेशकाचे नाव, नंतर आदेशकाचा पत्ता आणि विपत्र लिहिण्याची तारीख. ज्या दिवशी आपण विपत्र लिहिणार आहोत ती तारीख आपल्याला इथे टाकावं लागणार आहे. आता इथे मुद्रांक, शुल्क, अंकामध्ये राशी. आता राशी जी काही आहे आपली, समजा 10,000 असेल, 15,000 असेल, ती राशी आपण इथे टाकणार आहोत. त्यानंतर इथे तारीख टाकावं लागणार आहे जी काय स्पेस दिसत आहे तिथे. या तारखेनंतर श्री जो काही आपला आदात्याचे नाव, जो काही आपला आदात आहे त्याचे नाव व पत्ता लिहायचा, किंवा त्याच्या आदेशानुसार रुपये जी काही आपली अमाऊंट आहे, राशी आहे उधारीच्या व्यवहाराची, ती टाकायची. रुपये, राशी, शब्दात इथे नंतर टाकायचं फक्त देणे ज्याचा मोबदला मिळालेला आहे. म्हणजे एवढी राशी देणे ज्याचा मोबदला मिळालेला आहे म्हणजे आपल्याला तो माल प्राप्त झालेला आहे. नंतर इथे आदेशकाचे नाव किंवा आपण इथे सही करू शकतो आणि प्रती, जे काही प्रती लिहिलेलं आहे तिथे आदेशितीचे नाव व पत्ता आणि स्वीकृती, आदेशितीचे नाव आणि स्वीकृती दिलेल्याची दिनांक यामध्ये आपण टाकणार आहोत. तर आता कुठे कोणती दिनांक टाकायची हे लक्षात घ्या. इथे दिनांक टाकायची विपत्र ज्या दिवशी आपण लिहिणार आहोत त्या दिवशीची तारीख टाकायची. नंतर इथे जी काय आपल्याला एक दिनांक टाकणार आहे या तारखेनंतर, समजा आता 3 महिन्यानंतर असेल, 2 महिन्यानंतर असेल, तर जी काही तारीख येणार आहे 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर किंवा दिवसामध्ये जर असेल की 365 असेल, 305 दिवस असतील किंवा 150 दिवस असतील, तर तेवढे दिवस या तारखेनंतर श्री हे आणून देतील. तर अशा प्रकारे दिनांक टाका. नंतर आहे आता स्वीकृती. आता ते जे काय आपण विनिमय विपत्र काढणार आहोत, आता विनिमय विपत्र काढल्यावर त्या विनिमय विपत्राला स्वीकृती, तर स्वीकृती देण्याचे प्रकार किती आहेत तर ते तुम्ही इथे बघू शकता. टाईप्स ऑफ ॲक्सेप्ट, आता इथे बघून घ्या. सामान्य स्वीकृती किंवा साधारण, जनरल ॲक्सेप्ट, जेव्हा आहार ई कोणतीही अट व बदल न करता आहार त्याने लिहिलेले पत्र स्वीकारतो तेव्हा त्यास सामान्य स्वीकृती असे म्हणतात. याला बिनशर्त स्वीकृती असे देखील म्हणतात. आता तुम्ही सामान्य स्वीकृती म्हणजे काय, तर जेव्हा आहारी कोणतीही अट,
कोणतीच अट नसेल किंवा काहीच बदल न करता त्या विपत्राला जर का त्याने स्वीकृती दिली असेल तर त्याला कोणती स्वीकृती म्हणतात? सामान्य. नंतर आहे सशर्त स्वीकृती. आता ज्यामध्ये शर्त असेल, आता बिना अट किंवा शर्त नसलेली त्याला सामान्य स्वीकृती आणि सशर्त स्वीकृती. जेव्हा आहार त्याने लिहिलेले विपत्रास आहारी काही अटीवर स्वीकृती अथवा विशेष स्वीकृती देतो त्यास सशर्त स्वीकृती असे म्हणतात. आता सामान्य स्वीकृती आणि सशर्त स्वीकृती यामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला कळलेच असेल की कोणतीही अट न घालता स्वीकृती देणे विनिमय विपत्राला की जेवढी रक्कम आहे तेवढी मी या तारखेला आणून देईल, तुमचे जे म्हणणं आहे ते मला मान्य आहे अशी असेल त्याला सामान्य स्वीकृती. आणि सशर्त स्वीकृती यामध्ये अट असेल किंवा मग काय होऊ शकतं, अट अशी घालू शकतो की आता तुम्ही उशिरा पैसे देणार आहात की जसं की आता उधारीचा व्यवहार केल्यामुळे आता 2-3 महिन्यानंतर त्या पैशाची परतफेड करणार आहे ग्राहक विक्रेत्याला 2-3 महिन्यानंतर परतफेड करणार असेल तर विक्रेता काय म्हणेल की मी याला स्वीकृती देतो परंतु माझी एक शर्त आहे की तुम्ही मला यावर काही जास्त पैसे द्यावे जेणेकरून मला व्याज मिळायला हवं यावर, अशा शर्त असू शकतात. आता सशर्त स्वीकृतीचे खालील प्रकार. मुदतीशी संबंधित अट. मुदतीची अट असेल इथे जेव्हा आहारी विपत्र स्वीकारतो परंतु विपत्रात आहार त्याने लिहिलेल्या मुदतीस बदल करतो तेव्हा अशा अटीला मुदतीशी संबंधित अट असे म्हणतात. आता जेव्हा आहारी काय करणार आहे, विपत्र काय करणार आहे, स्वीकृत करणार आहे, तो त्याला स्वीकृती देणार आहे, परंतु जो काय आहारता आहे आहारता काय करेल तर जे काही लिहिलेलं विपत्र आहे, आता आहारीने जर का 1 महिन्यानंतरची दिनांक टाकलेली असेल आणि आहारत्याने जर का त्या लिहिलेल्या मुदतीत बदल केला की 1 महिना नाही तर मला 2 महिने हवे आहेत किंवा 1.5 महिने हवे आहेत, तर अशा याला काय म्हणतात तर मुदतीशी संबंधित अट. याला आपण म्हणू शकतो की मुदतीशी संबंधित घातलेली अट आहे इथे, तर त्यामुळे याला मुदतीशी संबंधित अट असे म्हणतात. सशर्त स्वीकृतीच्या प्रकारामधला हा एक प्रकार आहे की मुदतीशी संबंधित असलेली अट. आता मुदतीशी संबंधित असलेली अट हे तुम्हाला कळलेलं असेलच. तुम्ही मित्रांनो याचे स्क्रीनशॉट काढून तुमच्या वहीमध्ये नोट करायला विसरू नका. नंतर आहे स्थळाशी संबंधित अट. जेव्हा विपत्राचे शोधन केवळ एका निश्चित ठिकाणी करण्याचे मान्य केले जाते तेव्हा त्या स्थळाशी. आता विपत्राचे शोधन केवळ एका निश्चित ठिकाणी. आता जर का आहारीने विपत्रास स्वीकृती दिली परंतु स्वीकृती देता वेळेस त्यामध्ये त्याने जर का असं ठरवलं की निश्चित याच ठिकाणी समजा एखादं घर असू शकेल, एखादं कोणतीही प्लेस असू शकेल की याच ठिकाणी मी हे विपत्राचे पैसे घेईल, तर तेव्हा जर का विपत्राचे शोधन मात्र याच ठिकाणी केले जातील अशी जर का अट असेल तर त्याला स्थळाशी संबंधित अट असे म्हणतात. रकमेशी संबंधित अट. विपत्रात लिहिलेल्या रकमेच्या काही भागाकरता आहारी स्वीकृती देतो तेव्हा त्यास रकमेशी संबंधित स्वीकृती असे म्हणतात. आता रकमेशी संबंधित समजा 10,000 उधारीवर माल विकलेला आहे आणि विक्रेत्याने त्याला स्वीकृती दिलेली आहे परंतु आहारी काय करतो स्वीकृती देतो परंतु काय काय करतो तर 10,000 ऐवजी 8,000 रुपयाच्या विपत्राची स्वीकृती देतो, 10,000 म्हणजे 2,000 देत नाही, त्याला काय म्हणतात रकमेशी संबंधित असलेली अट. आता पक्षाशी संबंधित अट. जेव्हा आहारी हा विपत्रात नाव असलेल्या व्यक्तीस विपत्राचे शोधन करण्याचे अमान्य करतो त्यास पक्षाशी संबंधित अट असे म्हणतात. आता जेव्हा आहारी हा विपत्रात नाव असलेल्या व्यक्तीस विपत्राचे शोधन करण्याचे अमान्य करतो, समजा त्या विपत्रामध्ये ज्या व्यक्तीचे नाव आहे त्या व्यक्तीला पैसे शोधन करण्याचे जेव्हा आहारी अमान्य करतो त्याला पक्षाशी संबंधित अट असे म्हणतात. नंतर आहे अटींशी संबंधित स्वीकृती. आता आहारी विपत्राचे शोधन करण्यास काही अटींच्या पूर्ततेवर तयार असतो त्यास विशेष अटींशी संबंधित स्वीकृती असे म्हणतात. आता काही जेव्हा आहारी विपत्राचे शोधन करण्यासाठी आता आहारी विपत्राचे जेव्हा शोधन करणार आहे तेव्हा काही अटीच्या पूर्ततेवर तो जेव्हा तयार असतो त्याला काय म्हणतात तर विशेष अटीं संबंधित दिलेली स्वीकृती असे म्हणतात. आता तुम्ही इथे बघितलेलं असेल की जे काही सशर्त स्वीकृती आहे तर सशर्त स्वीकृतीमध्ये आपल्याला 5 प्रकार त्यांनी सशर्त स्वीकृतीचे दिलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही ते वाचून घेतलेले आहेतच. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन PDF लिंकवर जाऊन तुम्ही हा पूर्ण चॅप्टर बघून घ्या आणि वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला आता जर का आपण हुंडीचे जे काही गणित सोडवणार आहोत त्यामध्ये ते उपयोगी पडेल. नंतर आहे आता विनिमय विपत्राचा नमुना. आता इथे आपण काय करणार आहोत, एक विनिमय विपत्राचा नमुना तयार करणार आहोत. मित्रांनो आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये
5 मार्क्ससाठी विनिमय विपत्राचा नमुना हा विचारला जातो. तुम्हाला जर का 5 पैकी 5 मार्क्स घ्यायचे असतील तर हा विनिमय विपत्राचा नमुना कसा लिहायचा ते जाणून घ्या. आता उदाहरण समजा सामान्य स्वीकृती. खालील माहितीवरून विनिमय विपत्र तयार करा. आता आदेशक कोण आहे तर श्री प्रकाश राव. त्याचा पत्ता इथे दिलेला आहे 648 अ कोर प्लाझा SB रोड पुणे. नंतर आदेशिती कोण आहे श्री राहुल देव. त्याचा पत्ता आहे 236 राजापूर रोड जळगाव. नंतर राशी 44,500 मुदत दिलेली आहे 3 महिने. विपत्राची तारीख आहे 30 जून 2019 आणि स्वीकृतीची तारीख किती आहे तर 7 जून 2019 इथे त्यांनी दिलेली आहे. आता विपत्राची तारीख स्वीकृतीची तारीख आणि मुदत किती आहे हे तुम्ही बघितलेलं आहेच. आता एवढी आपल्याला माहिती विचारलेली आहे एवढी आता आपल्याकडे माहिती आहे. यावरून आपण मग काय केलं विनिमय विपत्राचा नमुना. विनिमय विपत्राचा नमुना कसा असतो ते आपण बघितलेलं आहे. यावरून आपल्याला काय करायचं आहे तर यावरून आपल्याला विनिमय विपत्राचा नमुना तयार करायचा आहे. आता तुम्ही जो काय आपण मग बघितलं की विनिमय विपत्राचा नमुना आपण मी तुम्हाला तिथे वाचून दाखवलं की आदेशक कोण असतो पत्ता कुठे टाकायचा त्याचा तर तिथे टाकल्यानुसार आता आदेशक जिथे आहे जिथे आदेशक लिहिलेलं आहे मी तिथे आदेशकाचं नाव श्री प्रकाशराव टाका. खाली पत्ता मग खाली पत्ता टाकायचा 648 कोर प्लाझा हा रोड. नंतर आदेशितीचे नाव जिथे सांगितलेलं आहे तिथे जिथे राशी सांगितलेली आहे तिथे राशी जिथे मुदत सांगितलेली आहे तिथे मुदत आणि विपत्राची तारीख आणि स्वीकृतीची तारीख. मित्रांनो तुम्ही काय करा आता तुमच्यासाठी छोटासा होमवर्क आहे. आपल्याला यावर 5 पैकी 5 जर का मार्क घ्यायचे असेल आपल्याला ऑब्जेक्टिव्ह म्हणजे पहिल्या क्वेश्चनमध्ये ऑरलमध्ये हा एक क्वेश्चन विचारलेला असतो की विनिमय विपत्राचा नमुना तयार करा. तर आपल्याला यामध्ये 5 पैकी 5 मार्क्स घ्यायचे आहेत. तुम्ही PDFवर जाऊन आपल्याला या धड्याच्या PDFवर जा तुम्ही आणि त्यामध्ये खूप सारे नमुने आहेत तर ते बघून घ्या आणि बघितल्यानंतर त्याचे स्क्रीनशॉट काढा तुमच्या वहीमध्ये लिहा आणि नंतर विनिमय विपत्र तयार करा. आता तुम्ही इथे बघू शकता आपण ती माहिती वाचली इथे तसं टाकायचं विनिमय विपत्राचा नमुना. आता आदेशक आदेशकाचं नाव कुठे टाकायचं तर या साईडला टाकायचं श्री प्रकाशराव त्याचा पत्ता इथे टाकला आणि विपत्राची तारीख काय होती 3 जून 2019 आणि अमाऊंट काय होती 44,500 ते अमाऊंट टाकायची. नंतर आता इथे काय लिहायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता 3 महिन्यानंतर मला किंवा माझ्या आदेशानुसार ₹44,500 फक्त देणे ज्याचा मोबदला मिळालेला आहे. हे ही ओळ जी काही तुम्हाला दिसत आहे ही तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला विनिमय विपत्र तयार करत असताना सोपं जाईल. 3 महिन्यानंतर मला किंवा माझ्या आदेशानुसार मला 44,500 याचा मोबदला मिळालेला आहे असं लिहायचं. नंतर प्रति कोणाचं नाव तर आदेशिती कोण आहे राहुल देव त्याचा ॲड्रेस आणि सही प्रकाशराव म्हणजे जो काय आदेशक आहे त्याची सही आणि स्वीकृती कोणी दिलेली आहे तर राहुल देवनं त्याचं नाव किंवा त्याची साईन आणि इथे दिलेलं आहे 7 जून 2019 म्हणजे स्वीकृतीची दिनांक आपल्याला इथे टाकायची आहे. तुम्ही विनिमय विपत्राचा नमुना बघितलेला आहे यावरून तुम्ही अनेक सारे विनिमय विपत्राचे नमुने तयार करू शकता. मित्रांनो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट गणित घेणार आहे आणि हे आपल्याला 5 मार्क्ससाठी विचारलेलं असतं त्यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स ते मिळण्याची गॅरंटी आहेच आणि तुम्ही मिळवू शकता. त्यासाठी तुम्ही पुस्तकामधले दिलेले उदाहरणं आहेत विनिमय विपत्र तयार करायचे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडून बघा आणि जर का काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी ते सॉल्व करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि मित्रांनो तुम्ही जर का आता आपल्या चॅनलवर सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपण आता इथून पुढे खूप सारे व्हिडिओ टाकणार आहोत आणि एज्युकेशनल व्हिडिओ असणार आहेत आणि जो काय आपला 25% सिलेबस कमी झालेला आहे तर तो आपण कमी करून यामध्ये व्हिडिओ टाकत आहोत. आणि मित्रांनो या उधर या हे जे काही चॅप्टर आहे यावर सुद्धा आपण पूर्ण व्हिडिओ म्हणजेच यावर मधले जे काही पूर्ण आपल्याला उदाहरणं दिलेले आहेत तर ते आपण पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोतच. आणि नंतर मित्रांनो जे काय आपले सुरुवातीचे धडे होते की ज्यामध्ये काही क्वेश्चन आपले सोडवायचे राहिलेले होते ते आपण परत घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो तुमच्या फायद्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.